राघव दंपत्याला जे दीप त्यांना म्हणेल की त्यांना वीरमरण आलेलं आहे, कारण त्यांचा जो खून झालेला आहे, जसा एक सैनिक देशाच्या बॉर्डरवर लढत असतो तो स्वतःच्या स्वार्थासाठी नसतो, या बॉर्डरला कदाचित दुसरी बाजू अशी असू शकते जी कुजबूज आहे। माझे जे काही तिकडचे सहकारी मित्र आहेत त्यांच्याकडून मी ऐकलंय की ह्यांच्याकडे एका पक्षकाराची केस अशी होती की ह्यांच्यावर हल्ला केला आणि ह्यांचा जो घात केलाय त्या पक्षकारांच्या विरोधात होती, आणि कदाचित त्याचा हा काहीतरी परिपाक करून ह्यांना त्यांच्याकडे जाऊन ह्यांच्या ऑफिसला बसून ह्यांची रेपी करून आणि नंतर मग त्यांना एकत्रित असं त्यांची माहिती मिळून त्यांचा जो काही घात झालेला आहे तो कदाचित त्याचा भाग असावा, म्हणून मी म्हणेन की यांना हे वीरमरण आलेलं आहे, त्यांना सर्व फक्त मी श्रद्धांजली अर्पण करतो। रावळी नगर जिल्ह्यात जे आमचे वकील बंधू आहेत राजाराम आवाड आडाव व त्यांची पत्नी सौ मनीषा आडाव यांचं खंडणीसाठी अपहरण केलं, अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली, आणि ती हत्या करताना यांना एवढी म्हणजे दया नाही की त्या मृतदेहाला दगड बांधून त्यांनी विहिरीत टाकून ठेवलं। म्हणजे आजपर्यंत वकिलांवर अनेक भ्याड हल्ले झाले, आता त्या हल्ल्याचं रूपांतर तुम्ही हत्यापर्यंत आलं, मग वकील कसे काय शांत बसणार। आज आमची एवढीच मागणी आहे की त्या तपासाची सीआयडीकडे तपासणी जायला पाहिजे आणि चौकशी व्हायला पाहिजे, आणि सगळ्यात जास्त आमची एकच मागणी आहे की इतर राज्यामध्ये वकील संरक्षण कायदा झालेला आहे, मग महाराष्ट्रामध्ये आम्ही मागे का? प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र हा पुढे असतो, तर वकील संरक्षण कायदा हा महाराष्ट्रात पारित लवकरात लवकर होणे आवश्यक आहे, की ज्यांना कायद्याचा आपला एक घटक आहे लोकशाहीचा घटकच जर जिवंत राहिला नाही, जर वकिलांना संरक्षण नाही। आज आम्हाला एवढं वाईट वाटतं की आम्ही ज्यावेळी इथे प्रोटेक्शन करण्यासाठी अर्ज दिला तो अर्जही स्वीकारला नाही,